नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे महाराष्ट्रातले 8 जिल्हे, ज्या जिल्ह्यांना सोयाबीन या पिकावर प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत मंजूर झालेला 2022-23 या वर्षाचा प्रति एकरी सोबतच प्रति हेक्टरी पीक विमा किती आहे, आणि सोबतच जाणून घेऊ या 8 जिल्ह्यांना नेमका कुठल्या कंपनीद्वारे इथं पीक विम्याचं वाटप होणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा अशा शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी। तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये नेमके ते 8 जिल्हे कोणते आहेत, आणि सोबतच 2022 या जिल्ह्यांना प्रति एकरी सोबतच प्रति हेक्टरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेला पीक विमा सोयाबीन या पिकावर किती आहे, आणि सोबतच जाणून घेऊ या जिल्ह्यांना कुठल्या कंपनीद्वारे पीक विम्याचं वाटप होणार आहे। तर यामधला प्रथम जिल्हा मित्रांनो तो आहे अकोला, आणि अकोला या जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी मंजूर झालेला सोयाबीनवर पीक विमा आहे हा आहे 54,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा होतो 21,700 रुपये, आणि या जिल्ह्याला पीक विमा वाटप करणारी कंपनी आहे ती आहे ICICI लोमयार्ड जनरल इन्शुरन्स लिमिटेड। त्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे तो आहे वाशिम, आणि या वाशिम जिल्ह्याकरिता मंजूर झालेला प्रति हेक्टरी पीक विमा आहे हा आहे 54,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा होतो 21,700 रुपये, आणि या जिल्ह्याला पीक विमा वाटप करणारी कंपनी आहे ती आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे जालना, आणि जालना जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी सोयाबीन या पिकावर मंजूर झालेला पीक विमा आहे हा आहे 55,500 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा होतो 22,300 रुपये, आणि या जिल्ह्याकरिता मंजूर झालेली कंपनी आहे पीक विमा वाटप करणारी ती आहे SDFC इर्गो जनरल इन्शुरन्स लिमिटेड। त्यानंतर मित्रांनो चौथा जिल्हा आहे तो आहे बुलढाणा, आणि या बुलढाणा जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी मंजूर झालेला सोयाबीन या पिकावर पीक विमा आहे हा आहे 55,500 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा सुद्धा होतो 22,300 रुपये, आणि या जिल्ह्याला पीक विमा वाटप करणारी कंपनी आहे ती आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर पाचवा जिल्हा मित्रांनो तो आहे अमरावती, आणि अमरावती या जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी मंजूर झालेला सोयाबीन या पिकावर 2022 पीक विमा आहे हा आहे 53,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा होतो 21,300 रुपये, आणि या जिल्ह्याकरिता मंजूर झालेली कंपनी आहे पीक विमा वाटपाची ती आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर सहावा जिल्हा आहे तो आहे लातूर, आणि लातूर या जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी पीक विमा मंजूर झालेला आहे हा आहे 54,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा होतो 21,700 रुपये, आणि या जिल्ह्याकरिता मंजूर झालेली कंपनी आहे ती आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी। त्यानंतर सहावा जिल्हा आहे मित्रांनो तो आहे नांदेड, आणि नांदेड या जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी मंजूर झालेला सोयाबीन या पिकावर पीक विमा आहे हा आहे 54,500 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा होतो 21,900 रुपये। त्यानंतर मित्रांनो शेवटचा जिल्हा म्हणजेच आठवा जिल्हा तो आहे यवतमाळ, आणि यवतमाळ या जिल्ह्याकरिता प्रति हेक्टरी मंजूर झालेला पीक विमा आहे हा आहे 46,000 रुपये। जर आपण हा एकरामध्ये बघितला तर हा होतो 18,600 रुपये, आणि यवतमाळ जिल्ह्याकरिता मंजूर झालेली कंपनी आहे पीक विमा वाटपाची ती आहे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो हे काय होते महाराष्ट्रातले 8 जिल्हे, ज्या जिल्ह्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेला 2022-23 या सणाचा पीक विमा। आणखी मित्रांनो आपण उर्वरित जिल्हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे, त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून ठेवा।